नमस्कार मित्र हो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील एका ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये. मित्रांनो, पूर्वीच्या काळी सुद्धा महाराष्ट्र देशातून कोकणाकडे येण्यासाठी ज्या मार्गाचा शक्यतो वापर केला जायचा ते मार्ग म्हणजे घोरघाट. आणि आजही आपण पाहतो पुणे नगर मराठवाडा भागातून ज्यावेळेस तुम्हाला कोकणात यायचं असेल तर सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग म्हटलं तर भोरघाट हा आहे. भोरघाट खाली उतरल्यानंतर तुम्ही कोकणात कुठेही जाऊ शकता, सर्वत्र तुम्हाला कोकण फिरायला मिळू शकतं. त्यामुळे आज आपण सुरुवातीलाच कोकणात आलो होतो, परंतु आपण रिटर्न निघालो आहोत पुणे साईडला, तेव्हा आपण सफर करत आहोत भोरघाटातून. आणि या सफरीमध्ये तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आहात, त्याचबरोबर आपल्या द्रोणाचार्यच्या माध्यमातून म्हणजे भन्नाट शॉर्ट्स तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत आणि गोप्रोचा पण वापर करून आपण या भोरघाटाची सैर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक करायला जाता जाता विसरू नका. चला तर मग ट्रॅव्हल्सला सुरुवात करूया या भोरघाटातून. गेली 7-8 दिवसापासून आपण महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे आणि हा आपला बाईकवरती लवाजमा बांधलेली एक बॅग, पाठीवर बॅग, ड्रोनची बॅग आणि त्याचबरोबर हा इतर शूटिंग करण्यासाठी कॅमेरा वगैरे यांची छोटीशी बॅग आतमध्ये आहे. चला असो, चला तर मग सुरू करूया प्रवास. तर मंडळी, या घाटामध्ये आपल्याला घाटाचा म्हणजे रस्त्याचं रुंदीकरण सुरू असलेलं दिसत आहे आणि या ठिकाणी बघा काम सुरू असलेलं दिसतंय. PD इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं हे काम आहे. सुरुवातीला एक लेनचाच हा महामार्ग आहे, आता लेन एक वाढवल्या जाणार आहे, त्याचंच काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि खालच्या गावापासून ते भोर गावापर्यंत वरती जे आपण निघालेलो आहोत पुणे साईडला म्हणजेच भोरच्या दिशेने, तर तिथपर्यंत आपल्याला हे काम पाहायला मिळेल. जागोजाग आपल्याला यांचं काम सुरू असलेलं दिसत आहे. पहा, ते डोंगर कोरलेलं दिसते आणि रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू होता म्हणजे सुरू आहे आणि लवकरच आपल्याला या म्हणजे रुंदीकरण झालेल्या रस्त्याने भोरघाटातून प्रवास करण्याचा आनंद मिळू शकतो. या ठिकाणी दगड बसवलेले आहेत वरतून म्हणजे लँडस्लाईड होऊ नये म्हणून, त्याचबरोबर इथं साईडला पण आपल्याला इथं प्रोटेक्शन वॉल बनवण्यात आलेले दिसत आहे. पहा, पलीकडल्या बाजूला पण घसरू नये म्हणून. तर मित्रांनो, या घाटातून म्हणजेच भोरघाट, त्यालाच वरंदा घाट असंही म्हटलं जातं, तर या घाटातून प्रवास करत असताना आपल्याला काही ही खोल दरी दिसते आणि या खोल दरीमध्ये एका नजरेत न सामावणारी असंख्य अशी आपल्याला गावं पाहायला मिळतात कोकणातली आणि अगदी उतरत्या छपराची घरं आपल्याला असलेली या गावाची पाहायला मिळतात. पहा, कारण कोकणातील घरांचं वैशिष्ट्यच आपल्याला हे पाहायला मिळेल की या ठिकाणी उतरत्या छपराची घरं त्यांची आपल्याला नेहमीच आणि कौलारू घरं पाहायला मिळतात. पहा मंडळी, हा पॉईंट म्हणजेच जसं की काय आहे, संपूर्ण कोकण प्रांत आपल्याला नजरेस पडत आहे की काय असं एक दृश्य या ठिकाणाहून पाहायला मिळते. पहा, तिकडे एक गाव आहे, हे एक गाव आहे, त्यानंतर इकडे गाव आहेत, तिकडे 2-3 गावं आहेत आणि शेवट दूर तिकडे आपल्याला शहर दिसते आणि त्या डोंगरावरती छोट्याशा तिथं एक उतरत्या छपराची घरं दिसत आहेत. पहा, म्हणजे सांगायचं तात्पर्य इथून नजर टाकल्यानंतर आपल्याला भरपूर कोकण पाहायला मिळतो आणि कोकणाच्या या बाजूने ह्या उंचच उंच सह्याद्री डोंगर रांगा हे पाहून अगदी मन प्रसन्न होऊन जातं. पहा, परंतु thank you.
तर मित्रांनो, प्रवास करत पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाठीमागे हा कावळ्या किल्ला लागतो, म्हणजे अगदी या घाटातच रोडलाच याचा ट्रेकिंग पॉईंट स्टार्ट होतो. इथून किती वरती आहे हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण आपण कधी पाहिलेलं नाही आहे. परंतु तुम्ही जर कावळ्या किल्ल्याला येणार इच्छुक असाल तर भोरघाटामध्ये या वरंदा घाटामध्ये तुम्हाला हा किल्ला याचा ट्रेकिंग पॉईंट पाहायला मिळेल. इथं आपण पाहूया. पुढेच लगेच कावळ्या किल्ल्याच्या बाजूलाच आपल्याला वाघजाई देवीचं मंदिर लागते. या ठिकाणी तुम्ही दर्शन घेऊन पुढे निघू शकता. आपण देवीला इथूनच हात जोडूया आणि आपला पुढचा प्रवास जो आहे तो कंटिन्यू करूया. जय माताजी, वाघजाई माता की जय. या ठिकाणी तुम्हाला चहा वगैरे प्यायचा असेल, नाश्ता करायचा असेल, तर याची पण सोय होऊ शकते. बरेचसे प्रवासी या ठिकाणी या घाटात थांबत असतात आणि आपण पाहिलं पाठीमागं बरेचसे प्रवासी या ठिकाणी म्हणजे थोडीशी विश्रांती चहा घेण्यासाठी थांबलेले दिसतात. अजूनही बरेचसे घाटातील वळणं आपल्याला पाहायला मिळतात, वळणाचे रस्ते पाहायला मिळतात. आणि इथून या नवीन नूतनीकरणाचं म्हणजे रुंदीकरणाचं जे काम आहे इकडं झालेलं दिसत नाही. खालीच आपण सुरुवात ज्यावेळेस या व्हिडिओला केली होती तिथंच त्या ठिकाणी बऱ्याचसा अर्धा भाग आपल्याला त्या ठिकाणी काम सुरू असलेलं दिसते. वरच्या दिशेला मात्र काम आणि आजूबाजूनं घनदाट वृक्षवेली थंडगार वरती आल्यानंतर हवा लागते आपल्याला पहा, कारण अजूनही ही झाडी एवढी हिरवी गर्द झालेली आहे आणि घनदाट आहे. उंबरडे नावाचं गाव आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे पहा. इथून जवळच उंबरडे गाव आहे आणि हा फाटा आहे. इथं आणखीन पर्यटक प्रवासी थोडीशी विश्रांती घेण्यासाठी थांबलेले दिसत आहेत पहा या बाजूला. प्रवास करून अगदी थकून गेलोय, कारण हा घाट संपता संपत नाही. हे जागोजाग एकदम झिरो टर्न घ्यावा लागतो अशी वळणं भरपूर आहेत. आणि हेच वळण घेत ज्यावेळेस काही रस्ता थोडासा प्लेन सरळ लागतो त्यावेळेस असं वाटतं की नाही आता हा घाट संपला. परंतु पुन्हा परत तीच वळणं आणि तोच रस्ता, म्हणजे अक्षरशः एवढा वैताग आलेला आहे मला गाडी चालून चालून. शूटिंग तर मी बरीच वेळची बंद करून टाकली. आत्ता इथं निवांत थोडंसं झाडाखाली म्हणलं आणि बसायलासुद्धा रस्ता ना जाग्या रस्त्याच्या कडीनं बसायलासुद्धा जागा नाही. इथं थोडंसं पेस दिसला मला, जागा दिसली मोकळी. अन्यथा या दोन गाड्या मुश्किलीनं जातील असा रस्ता पेस आहे. एवढा छोटा रस्ता आहे आणि साईडनं बसायचा तर विषयच नाही. खूप जंगल इलाका आहे. तुम्हाला एक सजेशन आहे, या घाटानं तुम्ही प्रवास दिवसा करा, रात्री अजिबात प्रवास करू नका.
माहीतही असेल बऱ्याच जणाला, कारण खूप धोकादायक रस्ता आहे. गाडी जर बंद पडली तर रात्रीच्या कोणीही इथं तुम्हाला पाहायला येणार नाही, रात्र तुम्हाला घाटात काढावं लागणार आहे. आणि 40 किलोमीटर जवळजवळ हा घाट आहे. मी पाहिलं फायनली मंडळी. आपण देवघर नावाचं गाव आहे, या गावाच्या हद्दीमध्ये नीरा नदीवर असलेला हा डॅम धरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, आणि इथूनच या घाटाला इकडल्या दिशेला प्रारंभ होतो आणि आपण त्या दिशेनं कोकणातून वरती आलेलो आहोत. म्हणजे या ठिकाणी घाट संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. हा सुंदर असा व्ह्यू आपण येथला पाहूया धरणाचा. प्रवास हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्कीच असेल. आवडला असेल तर अद्याप जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच ट्रॅव्हलिंग व्लॉगमध्ये किंवा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि